स्वागत सादर करी दो आजच्या काही ठळक घडामोडी। केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असून देशातील काळे धन येणार म्हणून केलेली नोटाबंदी, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार म्हणून निवडकीत केलेले आश्वासन, 2 कोटी बेरोजगार युवकांना नोकरी या सर्व विषयांवर केंद्रातील भाजप सरकार फोल ठरले असून भारतीय जनता पार्टीचे पापाचा घडा भरत चाललाय। लवकर हे चित्र स्पष्ट होईल, जनता त्यांना आता चोख उत्तर देईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पाटोळे यांनी ठाण्यात व्यक्त केलाय। ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने युवक नेते विनय बिंद्रा यांच्या पुढाकाराने ठाण्यातील किन्नर समाजातील लोकांना जीवनावश्यक साहित्य तसे अपंग लोकांना व्हील चेअरचे वाटप करण्यात येऊन लसीकरण मोहीम राबवण्यात आली। या कार्यक्रमात नानासाहेब पाटोळे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना नानासाहेब पाटोळे यांनी सांगितले, यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात भविष्याची तरतूद म्हणून जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत असे, परंतु आज बँकेच्या प्रत्येक देवाणघेवाण करण्यासाठी चार्जेस आकारण्यात येत आहेत। सरकारकडे विविध मार्गाने कर रूपाने आलेला पैसा हा सर्वांसाठी विविध सुविधा मदत कार्य देश उभारण्याकरिता वापरला जात होता, पण आता केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे मूठभर धनिकांकडे पैसा जात असल्याचा आरोप त्यांनी या प्रसंगी केलाय। ठाण्यातील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे विषय सातत्याने जनतेसमोर आणले जात असून त्याला ठाणेकर नागरिक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत। ठाणे काँग्रेसमधील काही संघटनात्मक बदल आपल्याला येत्या काही दिवसातच दिसतील असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले। केंद्रातील सरकारच्या निर्देशानुसार अनेक चुकीच्या प्रकारच्या चौकशा केल्या जात असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले। विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सादर करत आहे जॉब ओरिएंटेड कोर्सेस। रेडियोलॉजी टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट्सचे जॉब देणारे कोर्सेस। पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण। संपर्क 8828204069 आणि 9619372552। आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ठाणे। कोकणातील महाडमधील तळी आणि चिपळूण या पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी ठाणे आणि अंबरनाथ पालिकेची पथके धावून गेली असून या पथकांकडून साफसफाई, औषध फवारणी करण्यात येत आहे। ठाणे महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आले, तसेच पूरग्रस्तींना मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी मनसे, भाजप या पक्षासह काही सामाजिक संस्थांकडून विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि धान्याची मदतही पोचवित आहेत। महाड तळीये येथे दुर्घटना घडल्याच्या दिवसापासून ठाणे महापालिका त्या ठिकाणी मदत कार्य करते। ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने 4 दिवस मदत कार्य केले। पूर परिस्थितीनंतर महाड आणि चिपळूणमध्ये रोगराईत पसरण्याची भीती व्यक्त होत होती, ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने दोन्ही ठिकाणी आरोग्य पथके पाठवलीत। या पथकाच्या माध्यमातून दोन्ही ठिकाणी तपासणी शिबिरे सुरू आहेत, त्यामध्ये आतापर्यंत शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली। लेप्टोसायरिसिस आजार होऊ नये म्हणून नागरिकांना डॉक्सिलायसिन औषध देण्यात येत आहे। महाड भागासाठी उद्या वरिष्ठ निरीक्षक केदार पाटील आणि कनिष्ठ अभियंता सुनील सजनानी यांच्या आपत्तीच्या खाली अग्निशमन दलाचे एक वरिष्ठ अधिकारी, 29 फायरमन आणि 3 गाड्या, TDRFचे 13 जवान, फायरेलिया विभागाचे 30 कर्मचारी, मलनिसारण विभागाचे 40 कर्मचारी, 55 सफाई कामगार असे पथक जाणार आहेत। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये,
सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. कळवा येथील भोळेनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका आणि वन विभागाच्या कारभारावर टीका होऊ लागली असून आता वन विभागाने कळव्यातील डोंगरावर 1200 अधिक झोपड्या जमीनदोस्त करण्यासाठी पावले उचलली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामे तोडली जाणार असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 8 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसादरम्यान खळव्यातील घोलाईनगर भागात दरड कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला होता. 19 जुलैला ही घटना घडली होती. डोंगरावर उभ्या राहिलेल्या झोपड्यांमुळे वन विभागाच्या कारभारावर चौफेर टीका होत होती. त्यामुळे आता डोंगर उतारावरील झोपड्या हटवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. महापालिका आणि वीज कंपनीने यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला होता. आता पुन्हा पत्रव्यवहार करून अशा बांधकामांना सुविधा पुरवू नका असे पत्र दोन्ही विभागांना पाठवण्यात येणार आहे अशी माहिती वन विभागाने दिले. आधी 2016 नोटाबंदी झाली, त्यानंतर उद्योग व्यवसायावर परिणाम झाला. तशीच परिस्थिती करोनाच्या लॉकडाऊनमध्ये झाली. मात्र तरीही नोटाबंदी आणि करोनाच्या संचारबंदीची लाचखोरी जोरात असल्याचे आढळले. गेल्या 5.5 वर्षात ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या 527 तक्रारी आल्या. करोनातील 1.5 वर्षाच्या काळातही 91 तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुळातच लाच देणे आणि घेणे दोन्ही बेकायदेशीर आहे, परंतु आपले काम विना विलंब व्हावे यासाठी कधी ना कधी सामान्य नागरिक कायदेशीर किंवा बेकायदेशीर कामे विना अडथळा होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अगदी महसूल अधिकाऱ्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाचेची हमी दाखवितात. काही वेळा याच अधिकाऱ्यांकडून अशा लाचेची मागणी केली जाते. लाच दिली जात नाही तोपर्यंत आढळून केली जाते. परंतु नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्यासाठी माननीय डॉक्टरेट्स जगभरात पुरस्कृत केले जातात आणि यासाठी भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करून केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल डॉक्टरेट्स अर्थात विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली जाते. आपणही या पदासाठी पात्र असाल तर त्वरित डॉक्टरेट्स पदवीकरिता ऑनलाईन अर्ज करा. विद्यापीठाचे कुलसचिव आणि डीन निवडक उमेदवारांसाठी आगामी 26 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या संमेलनात डॉक्टरेट्स पदवी देऊन करणार सन्मान. अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्र, पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट अतिरिक्त योगदान, अनुभव आणि क्षमतांबद्दल छायाचित्रांसह 15 पानी माहिती drpdmmkrishna@gmail.com या ईमेलवर पाठवावी अथवा दिलासा फाउंडेशनच्या 8828204069 या मोबाईल क्रमांकावर अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, पात्रता प्रमाणपत्र, व्हॉट्सअप माहिती पाठवावी. कागदपत्र आणि अर्ज मिळाल्यानंतर पुनरावलोकन करून उमेदवारांना कळवण्यात येईल. मुंब्रा बायपासवर पडलेल्या भगदाडावरून गृहनिर्माण मंत्री जितन आवड यांनी पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगली खरडपट्टी काढली. सध्या यावर मलमपट्टी होणार असली तरी सप्टेंबरपासून पुलाचे प्रत्यक्षात काँक्रिटीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मुंब्रा बायपासवर बुधवारी मध्यरात्री 5 फूट मोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर बायपासवरून जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी 3 दिवसाचा कालावधी लागणार असून त्यासाठी 3 दिवस बायपासवरून ठाण्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आले. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम पुन्हा चवळवर आले आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेडिंग करण्यात आली असून ठाण्याकडे येणारी अवजड वाहतूक बंद केले पण हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवली आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाला समजता त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानुसारच सार्वजनिक बांधकाम विभागाने पडलेल्या खड्ड्याची पाहणी केली आणि त्या खड्डा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेतला. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाण्यातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये शेकडो कुटुंबे राहत असून या इमारतीच्या पुनर्विकासाला प्रश्न अनेक वर्ष भिजत पडला आहे. मात्र जुन्या DC रूलप्रमाणे मंजूर प्रस्तावाने हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने जुन्या ठाण्यातील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे 100 हून जास्त प्रकल्प मागे लागणार आहेत. एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील काही अटींमुळे जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न जटिल झाला होता. मात्र जुन्या आणि धोकादायक इमारतींचे मंजूर प्रस्ताव जुन्या DC रूलप्रमाणे राबवणार राज्याच्या नगरविकास विभागाने अनुकूलता दर्शवल्याने ठाण्यातील 100 पेक्षा अधिक प्रकल्पांना चालना मिळणार आहे. नव्याने दाखल होणाऱ्या प्रस्तावांचा यात विचार केलेला असून वाढीव बांधकामासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुधारित प्रस्ताव दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आले. धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या नव्या युनिफाईड DCPR मध्ये 6 मीटरच्या रस्त्यांचे नियम 9 मीटरच्या रस्त्यांसाठी लागू करण्यात आल्याने पुनर्बांधणी करताना इमारतीच्या उंचीला मर्यादा आल्या आहेत. परिणामी नियमाप्रमाणे मिळणारा FSI देखील वापरता येत नसून विकासकांना आधीच्या FSI साठी पैसे मोजावे लागणार आहेत. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.